नमस्कार, स्वाद आपुलकीचामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पपईपासून लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत, पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। चला तर पाहूया रेसिपी। इथे आपण पपईची साल काढून आणि बियांचा भाग काढून छोटे छोटे पीसेस करून घेणार आहोत। हे पीसेस आपण आहोत मिक्सरच्या भांड्यात टाकून पल्प करून घेणार आहोत। या पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यात पल्प करून काढून घेणार आहोत। इथे आपला एक फूल आणि अर्धी वाटी असं दीड वाटी पल्प तयार झालेला आहे। त्यापासून आपण आता लाडू कसे करायचे ते पाहूया। पपई खूप छान मस्त पिकलेली होती, त्यामुळे आपला कलर खूप छान आलेला आहे पल्पला। पॅनमध्ये आपण पल्प टाकून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर पल्प आटवून घेणार आहोत। आपण इथे पाव वाटी साखर टाकून घेणार आहोत। पपई गोडच आहे, त्यामुळे आपण साखर आपल्या अंदाजाने चवीनुसार टाकायची आहे। इथे आपला पल्प थोडा घट्ट झालेला आहे। आपण यात आता डेसिकेटेड कोकोनट टाकून घेणार आहोत पाव वाटी। मोठे चमचे आपण मिल्क पावडर टाकून घेणार आहोत। मिल्क पावडरमुळे छान मिळून येतं सारण आणि चवही खूप छान येते। जर मिल्क पावडर नसेल तर एक चमचा साय टाकून घ्यायची आहे। पल्प आपण खूप फाईन नाही केलेला आहे, रवाडच टेक्चर ठेवला आहे, त्यामुळे लाडूचे खूप छान लागतात, टेक्चर खूप छान तयार होतं। या पद्धतीने आटवून घ्यायचं आहे। पपई आपल्या शरीरासाठी स्किनसाठी खूप छान आहे, खाल्ली पाहिजे। ई जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं त्यात। इथे आपण एक चमचा तूप टाकून घेणार आहोत, त्यामुळे खूप छान कलर येतो आणि ग्लेज येते लाडवाला। अजून आपण एक मिनटं परतून घेणार आहोत। या पद्धतीने छान असा गोळा सगळीकडून सुटून आलेला आहे, छान ग्लेज आलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता कलरही खूप छान आलेला आहे। आपण आता हे गार करायला काढून घेणार आहोत प्लेटमध्ये। थंड झालेला आहे, तूप लावून आपण थोडं मिश्रण घेऊन लाडू ओढून घ्यायचे आहेत पाहिजे त्या आकारात। या पद्धतीने गोल गोल लाडू ओढून घ्यायचा आहे। अगदी फसवा लाडू आहे हा, मोतीचूरचा लाडू दिसतो किंवा एखादी आपल्याला गुलाबजामच दिसतो। आणि इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे, त्यात आपण घोडवून घेणार आहोत। इथे आपले ताजा फ्रेश पल्प वापरून फ्रूट लाडू तयार आहेत। तुम्ही या पद्धतीने लाडू नक्की करून पहा, सगळ्यांना खूप आवडतील। अशाच युनिक रेसिपीज पाहण्यासाठी स्वाद आपुलकीच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।